नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे. भुजबळांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. हेमंत गोडसेंनी भुजबळांना प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असून ते दुपारी नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत. दुपारच्या बैठकीनंतर शिर्डीमध्ये 4 वाजता तर संगमनेरमध्ये 6 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. वैचारिक दृष्टी आम्ही गांधी नेहरू यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा शरद पवार यांनी केलाय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का या चर्चा आता सुरू झाल्या. शरद पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी त्यांची स्तुती केली आहे. शरद पवार मूळ गांधी विचारांचे असून गांधी विचार संपवता येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 2024 नंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे तथ्य असल्याचं त्यांनी म्हटलं. रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ गिरीश महाजन मैदानात उतरलेले आहेत. जामनेरमधून त्यांनी रक्षा खडसेंचा प्रचार सुरू केलाय. 5 लाखांनी रक्षा खडसेंचा विजय होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि उदय सामंत असे प्रमुख नेते उपस्थित असतील. बारामती लोकसभा मतदारसंघात काल रात्री 10:30 वाजता गोळीबाराची घटना घडली आहे. मतदान संपताच बारामतीमध्ये झालेल्या गोळीबारानं खळबळ उडाली आहे. वारजे इथल्या रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केला. गोळीबार करून आरोपी मुंबई पुणे हायवेवरून कात्रजच्या दिशेनं पळून गेले. दरम्यान वारजे पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेतला जातोय. सध्या देशात निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार प्रचार देखील सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच दिवसात तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये 3 जाहीर सभा घेणार आहेत. रॅली आणि रोड शोला देखील ते उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. शहरातील फ्रेझर बॉईज या हायस्कूलच्या मैदानावर या सभेचं आयोजन केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर आहेत. हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. फडणवीसांची तोफ कुणावर धडाडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. कोरोना काळात ठाकरे बिळातून बाहेर पडले नाहीत. 2.5 वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना वाण्याची भाषा करतोय. आम्ही कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन काम केलं, घाबरून घरात नाही बसलो असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघात आज महायुतीचे उमेदवार अढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार यांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आंबेगावात 2, जुन्नरमध्ये 1 आणि शिरूरमध्ये 1 अशा 4 सभा होणार आहेत. शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. शिरूरमध्ये शरद पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शरद पवार नेमकं कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं असेल. कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 13 मे रोजी उद्धव ठाकरेंची मुंब्रा कळवा परिसरात सभा होणार आहे तर 17 मे रोजी शरद पवार यांची सभा होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जाते. एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र भुसावळमध्ये रक्षा खडसेंच्या प्रचार सभेत चंद्रकांत पाटलांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर झाल्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. प्रस्थापितांच्या विरोधात गेल्या 25 वर्षांपासून मी लढा देते आहे. हा हल्ला कुणी घडवला हे जनतेला माहीत आहे. याचं रूपांतर मतपेटीत दिसेल असा विश्वास उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. एअर इंडियाची 70 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. मंगळवारी रात्री अचानक अनेक कर्मचाऱ्यांनी आजारपणाचं कारण देत रजा घेतली त्यामुळे सेवा बाधित झाली आहे अशी माहिती एअर इंडियानं दिली आहे. नंदुरबारमध्ये आजपासून प्रशासनानं 85 वर्षांवरील नोंदणीकृत वयोवृद्धांच्या गृहमतदान प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यासाठी 269 दिव्यांगांनी तर 85 वर्षावरील 1154 वयोवृद्ध आज गृहमतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील 7 ते 8 आदिवासी वाड्यावरील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतलाय.
रायगड लोकसभा मतदारसंघात 371 केंद्रांवर मतदान पार पडलं. यावेळी व्होटिंग मशीनची पडताळणी करून त्या मशीन अलिबागकडे रवाना करण्यात आल्या. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मशीनची तपासणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून गृहमतदान प्रक्रिया राबवली जाते. शहरातील मोती कारंजा भागातील 92 वर्षांच्या राधा किसन शेवाळ यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. संभाजीनगरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय, त्यातच पाणी नसल्यानं वैजापूर तालुक्यातील 5 गावांमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. पाणी नाही तर मतदान देखील करणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे, तर संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा देखील काढला. राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याचा वांदा सुरूच आहे. जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ उडालाय. जवळपास 400 जास्त कांद्याचे कंटेनर मुंबईच्या जेएनपीटीमध्ये अडकले. केंद्र सरकारनं कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू करून कांद्यावरील निर्यात बंदी उठवली, पण कांद्यावर नेमका किती निर्यात शुल्क आकारायचा याबाबत ठोस दिशानिर्देश केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला मिळाले नाहीत, त्यामुळे अद्याप कांदा निर्यात सुरू होऊ शकली नाहीये. चाळीसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याच्या दरात गेल्या 8 दिवसानंतर प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ झाली आहे. निर्यात बंदी उठवल्यानं कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री कणकवली तालुक्यातील नाटळमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सावंत यांना लोखंडी रॉड तसंच बांबूनं मारहाण करण्यात आली आहे. यात ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मालेगाव शहराजवळील कुसुंबा रोडवर असलेल्या टोल नाक्यावर संतप्त नागरिकांनी हल्ला केला. टोल कर्मचाऱ्यांनी स्थानिकांवर अरेरावी केल्यामुळे स्थानिकांनी टोल नाका फोडला, यात लाखोंचं नुकसान झालंय. यवतमाळ शहरात 6 युवकांच्या टोळक्यानं रस्त्यावरील 4 वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून अधिकचा तपास घेतला जातोय. उल्हासनगर स्टेशन परिसरात गुंडांनी 4 दुकानांची तोडफोड केली आहे. गावगुंड दुकानदारांकडून हप्ता मागत होते, मात्र हप्ता देण्यास नकार दिल्यानं गुंडांनी दुकानाची तोडफोड केली. अज्ञाताविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला. केनियामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 200 जणांचा मृत्यू झाला. केनियाच्या राष्ट्रपतींनी या आठवड्यात देखील शाळा पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या 164 लोक बेपत्ता आहेत. 42,526 कुटुंब विस्थापित झालेली आहेत आणि 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी देशाच्या विविध भागांमध्ये छावण्या उभारण्यात आलेल्या आहेत. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.